माझा प्रश्न असा आहे की आपण यावर विश्वास ठेवला पाहिजे का की शाकाहार मद्यपान न करणं ब्रह्मचर्य यासारख्या सवयी लावून घ्यायला हव्यात जेणेकरून आपलं शरीर तंदुरुस्त राहील मग अकरा मिनिटांची ती क्रिया अधिक प्रभावी होईल हे पहा मी सुरुवातीपासूनच हे सांगत आलोय खानपान सुद्धा आपण का नैतिकतेशी जोडतोय अन्न हे शरीराबद्दल आहे आपण ते खायला हवं जे या शरीरासाठी योग्य आहे पण आता तुम्ही खाणं हे सवयीत बदलण्याबद्दल बोलतोय पण मी म्हणतोय चांगली सवय किंवा वाईट सवय असं काहीही नाहीये सवय म्हणजे तुम्ही अजाणतेपणे जगत आहात जर तुम्ही अजाणपणे जगत आहात तर ती चांगली गोष्ट नाहीये कारण माणूस असण्याचा सार म्हणजे आपण जागरूकपणे गोष्टी करू शकतो माणूस असण्याचं हेच सौंदर्य की प्रत्येक गोष्ट आपण जागरूकतेने करू शकतो एखादा प्राणी न कळत जे करतो तेच आपण जाणीवपूर्वक करू शकतो आपण अजागरूकपणे खाऊ शकतो किंवा जागरूकपणे खाऊ शकतो आपण अजागरूकपणे श्वास घेऊ शकतो किंवा जागरूकपणे श्वास घेऊ शकतो सगळं काही जे आपण करू शकतो ते आपण जागरूकपणे करू शकतो ज्या क्षणी आपण जागरूकपणे काहीतरी करतो अचानक तो माणूस सुसंस्कृत आणि अप्रतिम वाटतो फक्त कोणीतरी जागरूकपणे चालतो आणि बोलतो म्हणून तो एक सुंदर माणूस होतो नाही का हो की नाही बस इतकंच तर मग का आपण सवय लावायचा प्रयत्न करतोय जणू काही सवय एक चांगली गोष्ट आहे सवय म्हणजे आधीच ठरवलेली वास्तविकता जिथे तुम्हाला विचार करण्याची गरज नाही तुम्ही सकाळी उठलात की ते आपोआप घडतं आप नाही आयुष्याला ऑटोमॅटिक करायचा प्रयत्न करू नका ही काही कार्यक्षमता नाहीये ती एका मशीनची कार्यक्षमता आहे खरं पाहता यांना बुद्धीतून आणि जागरूकपणे काम केलं पाहिजे कोणीही यांना मशीन काम करण्याची अपेक्षा करत नाहीये म्हणून खाण्याच्या बाबतीत अन्न हे योग्य असलं पाहिजे ज्या प्रकारच्या शरीरासाठी आपण ते खातोय ते शरीरासाठी आहे हे शरीर निर्माण करण्याची सामुग्री आहे तुम्ही खाताय ते अन्न योग्य अन्न काय दुर्दैवानं ते सगळं गोंधळून गेलेलं आहे सध्या पारंपरिक दृष्ट्या आपण खूप शहाणपणा या देशात खायचो पण गेल्या हजारो वर्षांच्या आक्रमणाने इतर अनेक प्रकारच्या खाद्य संस्कृती आणल्या आणि आज राष्ट्रीय आहार पिझ्झा किंवा पास्ता आहे यातला कुठला मला माहित नाही दोघांमध्ये चढावड चाललेली आहे तर आज आपली अन्नाबद्दलची समज कमी होत चाललेली आहे आता नक्कीच वेळ आली आहे सर्वात योग्य काय हे पाहण्याची जर मी खाण्याबद्दल बोलायला लागलो ला तर ती खूप मोठी प्रक्रिया होईल पण तुम्ही अन्नाबरोबर प्रयोग केले पाहिजेत फक्त जिभेनेच नाही तर शरीराने सुद्धा आज तुम्ही काही खा आणि बघा फक्त लक्ष द्यायला शिका किती चपळ आणि सक्रिय तुमच्या शरीराला वाटतं हे अन्न खाल्ल्यावर जर त्याला असं वाटतंय की थडग्यात जावं तर मग ते अन्न चांगलं नाही जर खाल्ल्यावर त्याला जिवंत वाटतंय कॉफी सोडून बर का कारण ते एक उत्तेजक आहे जर तुम्ही अन्न खाल्लं आणि शरीराला चपळ आणि जिवंत वाटतंय तर ते अन्न चांगलंय शरीराला ते आवडतंय जर तुम्ही काही खाल्लं त्याला सुस्त वाटत असेल तर ते त्याला आवडत नाहीये त्याला ते अवघड जात आहे म्हणून त्याला सुस्ती येते तर या आधारावर असं बरंच काही आहे हे मी अगदी सोप्या भाषेत सांगितलं